शहरातील सर्व गणेश भक्तांना घरच्या घरी पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जन करण्याबद्दल आवाहन केलं होतं. तसेच ज्या नागरिकांना श्री विसर्जनासाठी प्रत्येक प्रभागात नगर परिषदेच्या पर्यावरणपूरक विसर्जन कुंडमध्ये विसर्जन करावं असं आवाहन केलं होतं, त्या आव्हानाला प्रतिसाद देत गणपतीचे शहरात पर्यावरणपूरक विसर्जन केलं. यादवनगर येथील नवक्रांती गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं गेली 4 वर्षे पर्यावरणपूरक विसर्जन कुंड तयार करून मूर्ती दान करून घेण्याचा उपक्रम राबवत असतात. त्यांच्या या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याप्रसंगी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, मुख्याधिकारी तैमूर मुलानी, नगरसेवक राजेंद्र माने, योगेश पुजारी, जनार्दन कांबळे, सूरज कांबळे यांनी भेट देऊन नागरिकांनी पर्यावरणपूरक विसर्जन कुंडमध्ये श्रींचं विसर्जन करून आदर्श घालून दिला. या उपक्रमाचं सर्वत्र स्वागत होत आहे. यापुढे देखील मंडळाच्या वतीनं पर्यावरणपूरक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती दयानंद जाधव यांनी दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन कोळी, विनायक साळुंखे, सचिन सूर्यवंशी, प्रभाकर स्वामी यांच्यासह मंडळाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता. आज या ठिकाणी आम्ही नवक्रांती गणेशोत्सव मंडळातर्फे गेली 5 वर्ष झाल्या नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी हा उपक्रम आम्ही गेली 5-6 वर्षाला राबवत आहे आणि यासाठी या उपक्रमाला आम्हाला ह्या भागातून चांगला प्रतिसाद आहे. लोकांचे देखील चांगला उपक्रम आहे असं आम्हाला सांगितल्यामुळं आम्ही प्रत्येक वर्षी करायचा आमचा मानस आहे आणि इथून पुढे आम्ही हा उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवू.